विधानसभेत मराठा आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूर झालंय, मात्र असं असलं तरी विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय. याआधी दोन वेळा मंजूर होऊन देखील आरक्षण टिकलं नव्हतं, आताही टिकणार नाही, हे सरकार फसवंय, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तर हा प्रकार म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम, असं राज ठाकरे म्हणाले. एकूणच आतापर्यंत दोनदा अशा प्रकारचं दिलेलं आरक्षण हे रद्द झालेलं आहे, हे मान्य झालेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे मान्य केलेलं नाही, त्यापुढे टिकू शकलं नाही. फसगत करणारं फसव सरकार आहे आणि पुन्हा एकदा मराठा समाजाची या सरकारनी फसगतच केली हे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे. या गोष्टीबद्दल काय आता आनंदच आहे, पण तरी मला असं वाटतं की मराठा समाजाने जागृत राहावं, मराठा समाजातले माझे बांधव भगिनी यांनी जागृत राहावं. हे तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे.